नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 25 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे. शिवसेनेच्या वतीने खूप सारी मेहनत घेतली जाते हा अयोध्या दौरा जो आहे तो यशस्वी करण्यासाठी. ठाण्यामधून देखील एक विशेष ट्रेन आज सोडण्यात आलेली आहे अयोध्या दौऱ्यासाठी. आपण इथे बघू शकतो की हजारो शिवसैनिक या अयोध्या दौऱ्याला विशेष ट्रेनने जाणार होतो. आत्ता आपण ठाणे स्टेशनवर आहोत. आपण मला पाठीमागे बघू शकतो की हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार असं नवीन घोषणा शिवसेनेने दिलेली आहे आणि त्या माध्यमातून शिवसैनिक आता एका विशेष ट्रेनने अयोध्येला जाणार होता. आपण या शिवसैनिकांशी बातचीत करणार आहोत, जाणून घेणार होतो या दौऱ्याबद्दल. सर, ठाणे लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. शिवसेनेचा अयोध्या दौरा 25 तारखेला उद्धव ठाकरे येणार आहे, त्यानंतर तुम्ही चालल्यात काय सांगाल त्याबद्दल? आता 1992 साली बाबरी मशीद आपले पाडल्यानंतर तर त्यानंतर भाजपानं हा मुद्दा झटकून टाकला आणि आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं हे जर बाबरी मशीद शिवसैनिकाने पाडली असेल तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यानंतर हा मुद्दा आमचे उद्धव साहेब मार्गी लावताय त्याबद्दल आम्हाला त्यांचा रास्त अभिमान आहे. आणि 24 तारखेला चोरी नदी तिरे आरती आहे आणि 25 तारखेला उद्धव साहेबांचे तिथे संवाद आहे आणि उद्धव साहेबच राम मंदिर बांधू शकतात. आणि आमचा एकच मुद्दा आहे शिवसेनाच मंदिर बांधणार आणि उद्धवजीच हे मंदिर बांधणार. नक्कीच आपण इथे बघू शकतो की एका विशेष ट्रेनने शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत. आपण इथे माझ्या पाठीमागे बोलतो की सर्व शिवसैनिकांची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचं जे रजिस्ट्रेशन केलं तिकिटाची इथे चाचपणी चालू आहे. सर्व शिवसैनिक इथे जमा झालेले आहेत. थोड्याच वेळात एका विशेष ट्रेनने सर्व शिवसैनिक अयोध्येला इथून रवाना होणार आहेत.